अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी त्यांचा पंचनामा करून त्याचा तपास केलाय. दरम्यान तो मृतदेह बिभीषण सूर्यवान बागल व 55 राहणार ब्रह्मगाव तालुका परंडा याचा असल्याचं निष्पन्न झालंय. दरम्यान मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात नेल्यावर त्याच्या भावानेच त्याला ओळखलं आणि बार्शी पोलिसात भाऊ विष्णू सूर्यभान बागल यांनी तक्रार देताच पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. यावेळी विष्णू सूर्यभान बागल राहणार ब्रह्मगाव तालुका परंडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत बिभीषण बागल हा 15 जून मंगळवार रोजी दिवसभर शेतात मजुरीचं काम करून सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतातील कामावरून पायी घराकडे येत होता. दरम्यान ढग येथे परंडा ते बार्शी येणाऱ्या रोडवर अज्ञात वाहनानं धडक दिली त्यामुळे बिभीषण हा वाहनाच्या खालील बाजूस अडकलाय. यावेळी वाहनानं ढग पिंपरी फाटा तालुका परंडा येथून 2 लिंब उपळाई रोड बार्शी असं 19 किलोमीटर अंतरावर त्यांना त्या मृतदेहात फरफटत नेलं. यावेळी येथे वाहनाच्या स्प्रिंग पाट्याला अडकलेला मृतदेह पडून अज्ञात वाहन ही निघून गेलं. दरम्यान पोलिसांना या घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार आणि त्यांचं पथक घटनास्थळी पोहोचलंय. दरम्यान त्यांनी 2 तासातच याचा तपास करून मयताच्या नातेवाईकांचा शोध घेऊन पुढील तपासाकरिता परंडा पोलीस स्टेशनला हा गुन्हा वर्ग केलाय.